महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील ऐतिहासिक मुख्य दरवाजांचं संवर्धन काम हाती घेतलं होतं, परंतु पांचक्की येथील महमूद गेटचं काम अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना रहदारीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो। यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून या दरवाजाचं काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी होत आहे। औरंगाबादचे 52 दरवाजांचे शहर म्हणून एक वेगळी ओळख आहे। शहराला 52 दरवाजांची तटबंदी असलेला ऐतिहासिक वारसा जपण्यास सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा कमी पडली असे म्हणायला काही हरकत नाही, त्यामुळे शहरात केवळ 12 तटबंदी दरवाजे राहिलेत। याच कारणाने परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता महानगरपालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहावा या दृष्टीने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या निधीतून महमूद गेट, पैठण गेट, काळा दरवाजा, खिजरी गेट, रोशन गेट, बारापुल्ला गेट, कटकट गेट, जाफर गेटला दुरुस्ती करण्याचा निर्णय 2020-21 मध्ये घेतला होता। मात्र निर्णयानंतर दरवाजांची बांधकाम डागडोजी दुरुस्ती सुरू झाली, त्यातील काही दरवाजांचं काम पूर्ण झालं, पण पांचक्की येथील महमूद गेटचं काम अद्याप पूर्ण झालं नाही। महमूद दरवाजा आपली शेवटची घटका मोजत असताना मनपा प्रशासनाने या गेटचं पुनर्जीवन देण्याचं काम चालू केलं, यासाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला, पण त्यातही कामाला म्हणावी तशी गती नाही। सध्या काम रखडलेल्या सारख्या परिस्थितीत निर्माण झाली आहे, यामुळे या मार्गावर असलेल्या पर्यटक आकर्षण असलेलं पानचक्की बघण्यासाठी दूरच्या मार्गाने जावं लागतं। तसेच स्थानिक नागरिकांना मुलांना विद्यापीठ आणि छावणी भागात जाण्यासाठी हेलपटा मारून जावं लागत असल्याने या गेटचं काम जलद गतीने करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे।